अच्युतगुण मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरतीसाठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर सिरीज स्टार्ट केली, त्यामध्ये आपलं आज हे सेकंड लेक्चर. तर चला आजच्या लेक्चरमधला आपला पहिला क्वेश्चन बघूया. जर याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे वर्गमुळात 166 अधिक वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 20 अधिक 4 वर्ग बरोबर किती. ऑप्शन दिले तुम्हाला 1/6, दुसरं दिलंय वर्गमुळात 197, तिसरं दिलंय 14 आणि चौथं दिलंय 13. मग या प्रकारे जर तुम्हाला क्वेश्चन आला तर कशा प्रकारे सॉल्व करायचं, काय करायचं, उजव्या साईडकडून तुम्हाला सॉल्व करत यायचं, या साईडने इकडनं सॉल्व करत यायचं नाही, या साईडनं सॉल्व करत यायचं. कसं सॉल्व करायचं आहे बघा, 166 अधिक वर्गमुळा 3 अधिक, आता पहिले हा वर्गमुळा आपण सॉल्व करू, काय 4 × 16 20 अधिक 16 म्हणजे आपण 4 वर्ग काढून घेतला किती आले 16. आता हे जर केलं तर आपण किती येते बघा, 166 अधिक वर्गमुळा 3 अधिक 36 किती होता 36, आता वर्गमुळा 36 म्हणजे किती 6. 166 अधिक वर्गमुळा 3 अधिक किती 6, हा वर्गमूळ केला कारण याचा आपण वर्गमुळा 36 म्हणजे किती 6 7 7 8 9 म्हणजे किती होतं 166 अधिक वर्गमुळात 9, वर्गमुळात 9 म्हणजे किती 3, म्हणजे 166 अधिक 3 बघा, 166 अधिक 3 किती होत्या 169. तर 169 वर्गमुळात 169 म्हणजे किती 13 चा वर्ग काय 169 म्हणजेच काय येणार तुमचा ऑप्शन नंबर 4. इथे काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला उजवीकडून सॉल्व करत यायचं आणि एक एक वर्गमूळ कमी करत चालायचं, एवढंच तुम्हाला इथे ट्रिक यूज करायची आहे. बाकी त्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, फक्त तुम्हाला इथे ट्रिक यूज करायची की उजव्या साईडने सॉल्व करायची, कारण इथे तुमच्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. आता आपण इथे ही व्हॅल्यू घेतली एक्झाम्पल, तुम्हाला दुसरी व्हॅल्यू येऊ शकते, फक्त तुम्हाला ट्रिक यूज करायची. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही, कोणती नैसर्गिक संख्या नाही. संख्या दिलाय तुम्हाला ऑप्शन मध्ये 0, दुसरी दिली 1, तिसरी दिली 100 आणि चौथी दिली यापैकी नाही. चला सर्वांनी मला आन्सर कमेंट्समध्ये द्यायचे. आपल्या नैसर्गिक संख्या यावर लेक्चर झालेलं आहे, संख्या पद्धतीवर लेक्चर झालेलं आहे, तुम्हाला सर्वांना नैसर्गिक संख्या माहिती असेल. 0, 1, 100 यापैकी नाही, तर कोणती नैसर्गिक संख्या नाही आहे, तर कोणती नैसर्गिक संख्या नाही आहे 0. 0 काय, ही पूर्ण संख्या आहे, 0 काय पूर्ण संख्या आहे. आणि नैसर्गिक संख्या कोणती आहे, नैसर्गिक 1, 2, 3 इन्फिनिटी म्हणजे काय, 1 तर इन्फिनिटी आपण ते मोजू शकत नाही आणि हे काय 0 काय पूर्ण संख्या आहे, म्हणून ती काय झाली नैसर्गिक संख्या नाही आहे, 0 ही नैसर्गिक संख्या नाही. ऑप्शन नंबर 1 तुमचा करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन थर्ड, जर पी बरोबर किती शंभर क्यू बरोबर किती 225 आहे, तर 3 × p / q = किती हे विचारलं तुम्हाला, काय दिलंय तिथे तुम्हाला पी आणि क्यूची व्हॅल्यू दिलाय, त्या व्हॅल्यू फक्त तुम्हाला इथे टाकायचे आहे, आन्सर काढायचे. ऑप्शन दिले तुम्हाला 100, दुसरं दिले 50, तिसरं दिलंय 25 आणि चौथं दिलं 75. तर कशा प्रकारे सॉल्व करणार आहे बघा, सर्वात पहिले तुमच्याकडून व्हॅल्यू का, पीची व्हॅल्यू किती दिली 100 अधिक क्यूची व्हॅल्यू दिली 225. बघा वर्गमुळा 100 म्हणजे किती 10 आणि वर्गमुळा 225 म्हणजे किती 15 3. आता जर
पहिले आपण 25 देतात 25 आणि 3 ही देतात 75 75 ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर सॉरी जर 15 रुपये मध्ये किती 192 अंक 192 अंक येतात तर पाच रुपयामध्ये किती अंक मग आता आंबाच असेल तरी मी बघितलं असेल 15 रुपयाला तुम्हाला एक आंबा सुद्धा भेटणार नाही एवढे महाग आंबे झाले. तिथे किती सांगितले तुम्हाला 15 रुपयाला 192 आंबे सांगितले आणि 5 रुपयामध्ये किती आंबे येतील मी विचारले. 69 65 64 60 मला काय करायचं आपल्याला 15 रुपयांमध्ये किती 192 येतात तर 5 रुपयांमध्ये किती याचं काय करायचं मग तिरकस गुणाकार करायचं. तिरकस गुणाकार 5 × 112 = 15 5 × 5 = 15 इथे जर आपण 3 ने भाग दिलं 3 × 18 म्हणता किती 1 × 3 = 12 म्हणजे काय झाले ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर. मग ते जे तुम्हाला काय करायचंय तिरकस गुणाकार करायचंय. जर एखादी तुम्हाला संख्या दिली किंवा संख्या दिली आणि ती एवढ्याला भेटते असं विचारलं आणि या संख्येच्या तुम्हाला कमी सांगितलं तिथे 15 आहे तर 5 कितीला भेटेल हे जर विचारलं तर तुम्ही काय करायचं 5 असो कोणतीही संख्या असो मग इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तुम्हाला एक वस्तू सांगितलं तर 10 रुपयांमध्ये 120 वस्तू भेटतात आणि 5 रुपयांमध्ये किती वस्तू भेटतात असं जेव्हा विचारलं तेव्हा काय करायचं तिरकस गुणाकार करायचं. एवढं लक्षात ठेवायचं ही मोठी संख्या आहे एवढं भेटतं आणि तिच्या अर्धा असो हाफ असो काही असो त्याच्यापेक्षा कमी जर असेल तेव्हा काय करायचं तिरकस गुणाकार करायचं एवढंही लक्षात ठेवायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 संख्या कोणत्या 2 संख्या 4x व 6x असून यांचा लसावी यांचा लसावी किती 16 आहे व मसावी 96 आहे 96 आहे तर x बरोबर किती विचारला त्याला ऑप्शन दिले 8 दुसरं दिले 10 दुसरं दिले 12 चौथं दिले 16 मग इथे एक फॉर्म्युला यूज करायचं तुम्हाला कोणताही या प्रकारचा प्रश्न विचारला तर तोच फॉर्म्युला यूज करायचा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर बघा इथे आपल्याला दिलेलं असेल तेवढंच करायचं तुम्हाला पहिली संख्या दुसरी संख्या असावी गुणिले असावी चला आता व्हॅल्यू टाकूया आपण 4x गुणिले 6x बरोबर लसावी किती दिलाय 16 असावी दिलाय 96 बघा तिथे काय करायचं गुणाकार करायचं चला सर्वांनी करायचं आन्सर कमेंट्समध्ये द्यायचंय सर्व व्हॅल्यू मी तुम्हाला टाकून दिलेल्या आहेत फक्त तुम्हाला फायनल आन्सर कमेंट्समध्ये द्यायचं काय येणार आहे फायनल आन्सर चला कमेंट्समध्ये सर्वांनी आन्सर द्यायचं तुमची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे. ऑप्शन नंबर 8 करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
52 पत्त्यांमधून राजा नेमण्याची संभाव्यता किती वेळा राजा नेमके हे आपल्याला विचारलंय 52 पत्त्यांच्या कॅटमधून. ऑप्शन नंबर एक दिले तुम्हाला 113, दुसरं दिले 213, तिसरं दिले 313 आणि चौथं दिले 413. बघा 52 पत्त्यांमध्ये किती राजे असतात, 4 राजे असतात. एवढं लक्षात ठेवायचे 52 पत्त्यांमध्ये किती राजे असतात, 4 राजे असतात. आपल्याला काय विचारलंय संभाव्यता किती राजे मिळतील, म्हणजे 4 छेद 52, 4 एक 4 3 4 एक 4 3 52 म्हणजे काय 1 छेद 13, 1 छेद 13, 13 पत्त्यांमध्ये 21 राजे मिळतील. ऑप्शन नंबर एक तुमचं करेक्ट आन्सर आहे. तर याच प्रकारे आपला आजचं लेक्चर इथे संपलं. जर तुम्ही अजून एक चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तसेच शेअर करा. थँक्यू.